सांगली महापालिका कायम बदली मानधन कंत्राटी कर्मचारी ड्रायव्हर यांच्या विविध मागण्यांबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांनी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेमार्फत निवेदन मयत महिंद्रकर वंदना कांबळे आणि सुरेश सोकटे यांच्या कुटुंबाला 25 लाखाचं आर्थिक मदतीची मागणी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील कायम बदली मानधन या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी अपघाती विम्याची रक्कम पगारातून कपात करण्याचा निर्णय घेऊन मनपाने ती जमा झालेली विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करावी. यासोबतच महापालिका पाणीपुरवठा विभागातील मयत किशोर महिंद्रकर तसेच मयत बदली कामगार वंदना कांबळे सुरेश सोकटे यांच्या कुटुंबाला तात्काळ 25 लाखाची आर्थिक मदत घोषणा करावी. तसेच कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपाखालील महापालिकेत रुजू करून घ्यावे. तसेच शैक्षणिक पात्रता नसणारे प्रभारी कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची तात्काळ बदली करून पात्रतेचा कामगार अधिकारी नियुक्त करावा या मागणीचं निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आलं आहे. गेले कित्येक वर्ष कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ही मागणी या निवेदनात केलेली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास प्रदेश अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त आदरणीय गुप्ता साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्या मागण्या प्रमुख अशा आहेत की गेले 3 वर्ष झालं आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करतोय की महापालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे तो मग बदली असेल, कायम असेल, मानधनावर असेल किंवा कंत्राटी असेल, त्याबरोबर जे ड्रायव्हरसुद्धा बदली, कायम किंवा कंत्राटी मानधनावर असतील त्यांचा विमा हा महापालिकेनं स्वतःच्या पैशातून उतरावा अशी मागणी आपण गेले 3 वर्ष करतोय. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या गेल्या 2-4 महिन्यामध्ये महापालिकेच्या बदली कामगार आमच्या वंदनाताई कांबळे या हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्या. त्यानंतर 2 दिवसापूर्वीच किशोर महेंद्रकर हे पाणीपुरवठा विभागातले कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाले. त्यानंतर सुरेश सोकटे म्हणून सफाई कर्मचारी परमनंट होते ते सुद्धा मयत झाले. आणि अजून काही कर्मचारी मानधनावरचे सुद्धा ड्रायव्हर मयत झालेले आहेत. पण यांच्या कुटुंबाला विम्याचा कुठलाही फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला नाही ही शोकांतिक आहे. म्हणून आज आपण आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केली की महापालिकेच्या ह्या सफाई कर्मचारी जे आहेत बदली असतील, कायम असतील, मानधनावरचे असतील किंवा कंत्राटे असतील या सर्वांचा पगार हा एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्याचे आदेश द्यावेत. म्हणजे ती बँक जी आहे नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक या कर्मचाऱ्यांचा विमा स्वतःच्या खर्चातून उतरवेल. म्हणजे एखादा सफाई कर्मचारी कंत्राटे असो, बदली असो, मानधनावरचा असो, परमनंट असो त्याला जर काय आकस्मिक निधन झालं, अपघात झाला, तो मयत झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही. त्या कुटुंबाला 30-40 लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळेल या अशा पद्धतीचा निर्णय आयुक्त साहेबांना आपण घेण्यासाठी आज विनंती केलेली आहे. त्यानंतर दुसरा विषय असा की वंदनाताई कांबळे या बदली कामगार होत्या त्यांना कुठलीच शासनाची किंवा महापालिकेची फायद्याची रक्कम मिळालेली नाही. म्हणून त्यांना महापालिकेनं किंवा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांनी 25 लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आपण आज मागणी केलेली आहे. त्यानंतर महापालिकेचे कामगार अधिकारी म्हणून जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता नसलेले विनायक शिंदे नावाचे कामगार अधिकारी प्रभारी म्हणून नेमलेले आहेत. ह्यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी नुकसानकारक निर्णय घेण्याची पद्धत या 6 महिन्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे आयुक्त साहेबांना आपण विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या विनायक शिंदे सारख्या कामगार अधिकारीची तात्काळ आपण बदली करावी व शैक्षणिक पात्रता ज्याची आहे त्याला कामगार अधिकारी म्हणून नेमावं. त्यामुळं आपल्या ह्या निवेदनावर आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हपणे सांगितलंय. 1 महिन्यामध्ये मी सगळ्या महापालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये बदली, मानधनावरील कंत्राटी किंवा कायम आणि ड्रायव्हरसुद्धा या सर्वांच्या विम्यासंदर्भात मी तात्काळ निर्णय घेऊन विमा काढतो अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन दिलंय. मी आयुक्त गुप्ता साहेबांचा खूप खूप आभारी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.